जगत वनवासाला आपण निघालो ना, वनवासाला निघाल्यापासून ते आतापर्यंत एक 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 त्या लक्ष्मणाचं गुण प्रभ्रामचंद्रांच्या डोळ्यासमोर दिसायला लागले. हृदयामध्ये असणारा लक्ष्मण खेळायला लागला, डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा लागल्या, गळ 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 अश्रू वाहायला लागले. लक्ष्मणा, ए लक्ष्मणा, अरे तू 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 माझ्यासाठी काय केलं? स्वतःच्या वाट्याला वनवास नव्हता, तरी मदतीच्या उद्देशानं तू इथपर्यंत आलास. फळामुळाचा असणारा त्याग केला, रात्रंदिवस तू फक्त सेवाच केली, आणि आता मात्र तू माझ्यापासून दुरावतोय. नाही लक्ष्मणा, नाही, तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही. प्रभ्रामचंद्र देहावरती उदार झाले. राक्षस राजा विभीषण माझे निन करवेची जान शेक देरुन मज त्याचे. माझ्यावरती असताना त्या विभीषणाचं कर्ज झालं. ज्यावेळेस विभीषण मला आनंद भावाने शरण आवता ना, त्यावेळेस मी त्याला म्हटलं होतं की नक्कीच तुला त्या लंकेची गादी स्वाधीन करतो, पण आता माझा भाऊ माझ्यापासून दुरावतोय. आणि मी जो शब्द दिला होता ना विभीषणाला, त्या फक्त लक्ष्मणाच्या दुरावरती दिला होता, त्याच्या जीवावरती दिला होता. आणि तोच लक्ष्मण माझ्यापासून दुरावलाय. तो माझ्यापासून असताना कायमचं सोडून गेलाय. आणि आमच्या सूर्यवंशी कुळाचं ब्रीद आहे, या सूर्यवंशी कुळाचं ब्रीद आहे. आम्ही म्हणजे काय अशा हलक्या फुलक्या कुळामध्ये जन्माला आलो नाही. स्वतःची बायको शब्दासाठी काशीच्या बाजारात विकणारं कुळ आहे आमचं. स्वतःच्या एकुलत्या एक मुलाचा शिरच्छेद करणाऱ्या कुळामध्ये आम्ही जन्माला आलोय. जान जाये फिर वचन न जाये, शब्दाला किंमत देणारी आम्ही माणसं आहे. आणि त्याचंच ऋण, त्याचंच कर्ज त्या विभीषणाचं आमच्यावरती झालं. काय मी करू, प्रभ्रामचंद्रांची अवस्था आहे. परम माझे मज दुष्यन लंका विभीषण दिधली दान ते मी नव्याची उतीर्ण शेकले ऋण मज त्याचे. त्या विभीषणाचं ऋण माझ्यावरती झालं, विभीषणाचं कर्ज माझ्यावरती झालं की मी त्याला त्या लंकेच्या गादीवरती बसवायचं होतो, राजा रावणाला मारणार होतो. पण हे सगळं माझ्या चिनी घडत नाही, मोठा अपराध माझ्याकडून झाला. प्रभ्रामचंद्रांची अवस्था आहे. तासी पत्र देत जान ते निरणी विंदो निरावन राजा करील विभीषण ऋण उत्तीर्ण त्याचे. पण नाही हो, हे सूर्यवंशी कुळ आहे, हे का साधं कुळ आहे का? गेले कैक पिढ्यामध्ये अंगाच्या अंगाचं मास सशानाला देणारी माणसं आम्ही. आम्ही म्हणजे काही साधी नाही, ते कुळाचं त्या घराण्यात आम्ही जन्माला आलो आहे. मी आत्ताच एक काम करतो, आत्ताच पत्र लिहितो आणि पत्र असणाऱ्या भरताला पाठवतो की माई मी अशा असा शब्द त्या विभीषणाला दिलाय, तो आपल्याला खरा करायचा आहे. विभीषण इथं येईल, लंकेवरती अटॅच करेल, लंकेचा राजा रावण मारेल आणि विभीषणाला त्या गादीवरती बसवेल. पण माझा शब्द मी खरा ठरवेल. प्रभ्रामचंद्रांची अवस्था आहे. कोणी मरण अवस्था बर तसे त्रुग्नती घी माता देतील प्राण तत्वता उत्तीर्णता नव्हते. पण हा प्रसंग आमच्यावरती का ओढवला? त्या पत्रामध्ये तर आम्ही सगळा मजकूर लिहिला ना की आम्ही मरणाच्या दाढेमध्ये आहेत, लक्ष्मण तर कायमचा सोडून गेलाय आणि मी बी असणारा देह ठेवणार आहे. या पत्रामधला जर दुर्दैवानं भरतानं मजकूर ऐकला किंवा भरताच्या कानावरती ही बातमी समजली, तर कानावरती बातमी समजल्या समजल्या भरत देह ठेवी. भरत देह ठेवले यात काय नवल आहे? आमची जी आई आहे कौशल्या, सुमित्रा, कैकेयी या तिघी सुद्धा असणारा पटापट देह ठेवतील आणि ते ऋण मात्र आमच्या मस्तकावरती राहील. प्रभ्रामचंद्र विचार करतायत, अंतकाळीचे जे ऋण वंदन विभीषणाचे चरण. वा, त्यासी देव निधनुष्य ऋण उत्तीर्ण. नाही नाही, भरताला निरोप पाठवणं मी चुकीचं आहे. मग आपण असंच करू, हे शेवटचं ऋण आहे, हे शेवटचं असणारा शब्द आहे, तो आपल्याला खरा करायचा आहे. मग मी आता काय करतो, माझं जे शिवधनुष्य आहे ना, हे शिवधनुष्य असणाऱ्या भरताच्या विभीषणाच्या पायावरती ठेवतो. विभीषणाला लोटांगण घालतो, विभीषणा मी तुला शब्द दिला पण तो शब्द मी उत्तीर्ण होऊ शकत नाही, मला माफ कर. हे शिवधनुष तुझ्या असणाऱ्या पायावरती घालतो. प्रभ्रामचंद्र असणारा विचार करताय, माझे पावल्या विभीषण काय करील? त्रैलोकी पूजे होईल पूर्ण निज वरदान हे माझे. माझ्या भाट्यामध्ये एक एक बाण आहे,
एक एक अस्तर सामर्थ्य एवढं आहे की त्या सगळ्या अस्तरात रोळोक्यावरती विजय मिळवायचं सामर्थ्य माझ्या भात्यामधल्या बाणात आहे. मग मी काय करणार आहे, माझी मोठमोठ्याली दिव्य अस्त्र आहेत ती सगळी प्रभू रामचंद्रांच्या पायावरती घालणार आहे. एवढंच काय तर माझं शिवधनुष्य आहे ते शिवधनुष्य सुद्धा असणार आहे त्या विभीषणाच्या पायावरती घालणार आहे आणि सगळं त्याच्या पायावरती घालून त्याला या तिन्ही लोकांची गादी मोकळी करणार आहे. प्रभू रामचंद्र निर्णय घेत आहे. श्रीराम वचन विभीषण मूर्छपण वा सुये दीर्घ करी रुदन अभाग्य पूर्ण मज माझे. ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी आपला विचार त्या विभीषणापाशी कथन केला ना तेव्हा विभीषणाला असणाऱ्या मूर्छना प्राप्त झाली. विभीषण असताना जसा 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 रडायला लागला, अहो काय काय स्वामी काय, तुम्ही असणारी निर्वाणीची भाषा करता, कारभारी माणसानं जर असं करायचं म्हटलं तर कुटुंबातल्या लोकांनी कोणाकडे तरी बघायचं कुणाच्या. अहो कारभारी हा सक्षम लागतो सक्षम, तुम्ही ही भूमिका घेऊ नका, तुम्ही थोडस विचार करा. विभीषण प्रभू रामचंद्रांना बोलतोय, बुद्धी सांगे रघुनंदन आम्हा दोघाचा गेल्या प्राण वा गजरे येवो निरावन करील कंदन वानरा. प्रभू रामचंद्र विभीषणाला म्हणताय, अरे विभीषण मी निर्णय का घेतोय हे सगळं तुझ्या स्वाधीन का करतोय याच्या पाठीमागचं कारण आहे. लखनबाईच्या विराहाने मी तर देह ठेवणार नाही आणि एकदा का मी देह ठेवला की राजा रावणाला बातमी समजेल आणि राजा रावणाला बातमी संपल्यानंतर तो त्याचा जो राक्षसाचा लवाजमा घेऊन वानरावरती अटॅच करेल, वानरावरती हल्ला करेल आणि सगळ्या वानरांना असणारं संपून टाकेल. म्हणून ही शस्त्र अस्त्र आणि धनुष्य मी तुझ्या स्वाधीन करतोय. प्रभू रामचंद्र विभीषणाला बोलताय, मज सन्मुख करो निरन वानर मारतील रक्षोगन मागे तुम माझे लोटांग वा सवेगन येता रावण शीघ्र गमन तुम्ही करा. प्रभू रामचंद्रांनी सहज त्या 18 पद्म वानरांकडे असताना एक नजर टाकली. प्रभू रामचंद्रांनी हात जोडले, वानरांनो ए वानरांनो आतापर्यंत काही उपकार तुम्ही माझ्यावरती केले, अनेक उपकार तुम्ही माझ्यावरती केले, एक काम करा ना, आता एक काम करा, तुम्हाला जीव प्यारा असेल ना तर तुम्ही तर थांबण्यामध्ये तुमचं हित नाही, तुम्ही मात्र त्या किष्किंधे नगरीच्या दिशेने चालतो व्हा. प्रभू रामचंद्र सर्व वानरांना बोलताय, पुढे करो निरन वीर मारिले रक्षोग झाले ती सर्वस्वे होते शीघ्र गमन करावे. ऐका वानरांनो ऐका, आता इथं थांबवण्यामध्ये वेळ घालू नका, राक्षसाबरोबर लढाईमध्ये वेळ घालू नका आणि तिथं लढाई करून तुम्ही असणारं विनाकारण मारला जाल, त्याच्यामुळं जीव वाचून मी म्हणतो म्हणून तुम्ही असणारे किष्किंधा नगरीच्या दिशेने चालतो व्हा. प्रभू रामचंद्र वानरांना बोलतायत, सुग्रीव बुद्धी ऐक पखरी याची समयीची अवसरी जव पडली आहे अंधारी सपरिवारी. प्रभू रामचंद्रांनी असताना 18 पद्म वानरांचा राजा सुग्रीव याला बोलून घेतलं, सांगितलं सुग्रीवा थोडस हिताचं सांगतोय, अंधार पडलाय उशीर झालाय, आता एक काम कर सगळ्या वानरांचा भार घे आणि किष्किंधेच्या दिशेने मार्गस्थ हो. वानर वीर सुहजन सैन्य सेनानी कपिगन एक वटो आपण करावे गमन. तुझ्याच्या वानरांचे असणारा 18 पद्म वानरांचा संभार आहे ना तो भोवताली आहे ना, हे सगळे असणारे एकत्र कर, एकत्र करून असणारे किष्किंधेचा मार्ग धर. वानर वीर समवेत सुग्रीव राज जीवे जीत ऐकोनी येवो निलंकनात करवाया घात. वानरा कदाचित राजा रावणाला जर बातमी समजले की वानरासकट असणारे सुग्रीव राजा जिवंत आहे तर असणारा लंकेचा राजा रावण तुमच्यावरती
चालून येईल आणि तुमचा असणारा घात करेल, त्याच्यामुळे तर थांबू नको, किस्किंधेला तू निघून जा। वानर राजा तू कपिपती, तुझ विन वानर न चालती, तू निघावे शीघ्र गती किस्किंधे प्रती। सुग्रीवा तू या वानरांचा राजा आहेस, आणि जोपर्यंत राजा ऑर्डर देत नाही, जोपर्यंत राजा सांगत नाही, तोपर्यंत बाकीची वानर ऐकणार नाही। त्याच्यामुळे राजा बोलत जर आलं, तू ताबडतोब असणार निघ, बाकीची वानर तुझ्या बरोबर किस्किंधेला येतील। अंगद्याने मुकुटासी तो राग पोटी रावणा पुढे घालून या। लंकेच्या जवळ येऊन ठेपलो, आता फक्त पिछे मुड म्हणायचं, आलेल्या वाटेने परत निघून जायचं। श्री राम वचन सुग्रीवन ढळ्यानुप्रमाण, पुढती बोले रघुनंदन शीघ्र गमन करी बा। प्रभू रामचंद्र असतं सगळं नियोजन सांगतेत, पण सुग्रीव मात्र शांत चित्ताने तुमच्याकडे ऐकतो, तुमच्यासारखं ऐकून येतोय। पाठीमागे असताना त्याच्या मनामध्ये असताना कसलाच विकल्प येत नाही, किंवा गुंजभर सुद्धा पाठीमागे हलत नाही। प्रभू रामचंद्र आता काय म्हणताय? आमचे तुमचे सख्यत्व परम, त्या सख्यत्वाचे कृत कर्म तू वासांपा दिले सुगम आत्मा राम मी जाणी। ऐका प्रभू, ऐका असणारा सुग्रीवा, तुझा आणि माझं सख्य झालं एकाच गोष्टीमुळं। तुझी बायको कोणतरी घेऊन गेलं होतं, माझी बायको कोणतरी घेऊन गेलं होतं, दोघांची असणाऱ्या बायकाचा शोध लागला। तुझी बायको देण्यामध्ये मी असताना यशस्वी झालो, पण माझी बायको देण्यामध्ये तू यशस्वी झाला नाही। मुख्य दोघाचं दुःख एक होत, आणि त्याच्यामुळे आपण एकत्र आलो होतो। मित्रकार्य तो विख्यात संपादिला, मित्रकार्य सुखी केला हार गुणात परमाप्त तुम्ही माझ। तुमच्या आणि माझ्यामध्ये असणार सत्य आहे, मित्रत्वाची भूमिका तुम्ही येतो संघ पार पाडली। प्रभू रामचंद्र बोलताय, असंख्य मिळवून या दळ महावीर कपी प्रबळ बांधोनी तात्काळ आले ती सकळ। कई वानरं गोळा केले, शेतू बंधनाचं काम सुग्रीवा तुम्हीच केलं, प्रभू रामचंद्र सांगताय। या सुग्रीवा परी राक्षस कष्टले परदेसे, यासी नेवनी स्वगृहासे श्री पुत्रासी भेट। एक काम करना, हे राक्षसाबरोबर युद्ध खेळून 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 वानर असणारे दमून गेले, थकून गेले, असणारा त्रास त्यांना झालाय। मग एक काम कर, ही सगळी वानर घेऊन किस्किंधेला ने, आणि किस्किंधेला गेल्यानंतर त्यांच्या बायका पोरामध्ये त्यांना सुखाने राहू दे। किस्किंधा भुवनी तारा रुमाध्वनी पत्नी सुख भोगाव्या अनुदिनी सिंहासनी स्वान। उभी असणाऱ्या किस्किंधेच्या ठिकाणी जा, तिथल्या गादीवरती बस, तुझी असणारी पत्नी तारा आणि रुमा यांच्या बरोबर असणारा संसार कर, प्रजेवरती विशेष प्रेम कर। दैवराज जाने वीर सुर सुभट पुणे त्याचे हिलळे पाळून सुखी संपूर्ण कर। युवराजपद मात्र अंगदाला दे, शब्दाला आपण पक्को आहे, त्याचं असणारे युवराजपद दे, त्याचे असणारे लाड पुरवायचं काम तुझंच आहे। प्रभूरामचंद्र सुग्रीवाला बोलताय, माझी कार्यालागी जाण वानर याची द्या फुले प्राण समयी माझे लोटांगण शीघ्र गमान करा। ऐक ना सुग्रीवा, तुझ्या वानर सेनेमध्ये कैक वानर माझ्या कामासाठी असणारी धारातील ती पडली ती असणारी कामे आली, त्या सर्व वानराला माझं लोटांगण आहे। प्रभूरामचंद्र बोलताय, शीघ्र न करीता गमन येते येवनी दशनने काय करी करील वानरारण कंदन दुःख दारुण ते माझ। ऐक ना असताना सुग्रीवा, तू जर ऐकलं नाही माझं, इथंच थांबला तर राजा रावण असताना तुमच्यावरती अटॅच करेल, तुमच्या बरोबर लढायला येईल आणि इथं वानरांचा घात करेल। त्याच्यापेक्षा किस्किंधेचा मार्ग तुम्ही धरा। प्रभू रामचंद्र सुग्रीवाला बोलताय, मजन बाधी माझी दुःख वस्ता परी सुग्रीवाची परम चिंता दुःख न होतो कोपी समजता शीघ्र गमनता निघावे। एक सांगू का, माझं मला असताना दुःखच नाही, कारण मी आता देह ठेवणारच आहे, फक्त या वानरांचं दुःख मला पावत नाही, आणि म्हणून तर हा निर्णय मी तुम्हाला सांगतोय। प्रभू रामचंद्र सांगताय, लक्ष्मणाच्या दुःखावाचा मी प्राण त्यागीन आता वारे वा त्यागीन सोये सीता या लागी शीघ्रता तुम्ही जावे। मी पुन्हा पुन्हा तुला जा म्हणतोय ना, पुन्हा पुन्हा त्या किस्किंधेच्या मार्गाला जा म्हणतोय ना, याच्या पाठीमागचं एकच कारण आहे असणार सुग्रीवा, की
लक्ष्मणाच्या विरहाने मी देह ठेवणार आहे, आणि मी देह ठेवला ही बातमी जर सीतामाईच्या कानावरती पडली तर ती नक्कीच देह ठेवणार आहे, आणि एकदा आम्ही तिघांनी देह ठेवला तर राजा रावण तुमच्या बरोबर लढायला येईल, तुमचा आणि त्याच्यामध्ये घनघोर युद्ध होईल, आणि त्याच्यामध्ये विनाकारण वानर मारली जातील, म्हणून तर तू असता रे किष्किंधे राजा. प्रभू रामचंद्र सुग्रीवाला बोलताय, ऐसे श्रीरामाचे विलपन ऐकोनी या वानर गणे. काय म्हणतात? अश्रू पूर्ण झाले नयन रुदन स्पंदनी. ज्यावेळेस प्रभुरामचंद्रांनी आपला मनातला भाऊ वानरांपाशी कथन केला ना, वानरांना शांत चित्तानं ऐकून घेतलं आणि वानरांचं अंतकरण सदगती झालं. डोळ्यामध्ये असणाऱ्या असुरच्या धारा लागल्या, स्पंदून स्पंदून वानरं रडायला लागली. प्रभू काय काय अहो, ज्या ज्या देवाच्या ज्या रामाच्या भेटीसाठी काही जणांनी काही पिढ्या खर्ची केल्या, कोण अरण्यामध्ये गेलं, कोण जंगलामध्ये गेलं, कुणी पाण्याचा त्याग केला, कुणी आहाराचा त्याग केला, कुणी झाडावरती टांगून घेतलं, कुणी कपड्याचा त्याग केला, वाट्येल त्या सायास केले, तो राम यांच्या स्वप्नात सुद्धा नाही. आणि तुम्ही मात्र पायात आलेला हातात आलेला राम सोडून आम्हाला किष्किंधेमध्ये जायची भाषा करताय. नका प्रभू, नका, ही निर्वाणाची भाषा करू नका. सर्व वानर प्रभू रामचंद्राला बोलताय, ऐकून श्रीराम वचन सुग्रीव बोलिला गर्जन, सांडोनी राम चरणे मागे आपण सरूनार राम राम. सुग्रीवानी एकच सांगितलं, तुमच्या पायापासून जायची माझी ताकद नाही. कटाल्या प्राणांत वळवली या कल्पांत नाही सांडने रघुनाथ. देह ठेवायची वेळ माझ्यावरती आली, कल्पांत आला, सगळं जग बुडालं तरी तुम्हाला सोडून जाणार नाही. राज्य कैसे छत्र कैसे कलत्र कैसे पुत्र सका सांडो रामचंद्र अनुमात्र दळूना. एक सांगू का प्रभू, एक सांगू का, कोण राजा, कोण ते छत्र, कोण बायका, कोण पोर, कोण गादी, काढी लावा त्यांना म्हणली, आम्हाला देणं घेणं नाही, आम्हाला राम आणि आम्ही बस, याच्या पलीकडे काहीच नाही. रघुनंदन सांडोनीय रघुनंदन आठवी श्री आदि भोग भवन तेव्हा त्याचे काळे वदन अकल्प पतन तया शीर राम. एक सांगू का, प्रभुरामचंद्रांचं चरण सोडून जाऊन जो श्रीमध्ये श्री भोगामध्ये असणार रथ होतो त्याच कल्पांकित वंट काळ होत, मग आम्ही का सोडून जाऊ. सुग्रीवाची भाषा आहे, सर्वांगी खोचनी अबानारणी पडले राम लक्ष्मण. वा ते देखोनी या विभीषण करी रुदन अति दुखी. आतापर्यंत वानर आणि प्रभुरामचंद्रांचा संवाद होता. ग्रंथकर्त्याने कथेला कलाटी, कथा सुरू झाली विभीषणाच्या बाजूची, जो राजा रामाचा भाऊ आहे आणि प्रभुरामचंद्राला अनन्य भावाने शरण आलाय. त्याने असणाऱ्या सहज बघितलं तर या दोघांच्या असणाऱ्या शरीरावरती काही बाण असणारे खोचलेले, रक्ताच्या थरव्यामध्ये दोघं पडले. आता विभीषणाची काय अवस्था होती, ग्रंथकर्ते पुढे सांगतात. विभीषण रडे आक्रोशी कपटे छळोनी राक्षसी रणी रामासी पाडिले. विभीषण असताना वानरांचा राजा सुग्रीवाला जवळ बोलून घेतलं, दाही मुकडून रडायला लागला. अहो अहो राजासाहेब, काय कप्तान असणाऱ्या राक्षसांनी युद्धात टाकली आणि त्याच्यामध्ये आपले असणारे प्रभुरामचंद्र आणि लक्ष्मण दोघ जण रक्ताच्या थरव्यामध्ये पडले. विभीषणाची अवस्था आहे, देखो जळासते विभीषण काय करतोय. रामानी लक्ष्मण करी स्पर्शन सर्वांनी. ज्यावेळेस असताना विभीषणाने एक नजर त्या प्रभुरामचंद्राकडे टाकली, शरीरावरती कैक बाण असणारे टोचलेले, रक्ताचं थरोळ खाली साचतंय, अंग धरणीवरती टाकलेलं आहे. सहज माझ्या विभीषणानं असणारा हातामध्ये असणार जल म्हणजे पाणी घेतलं आणि ते पाणी दोघांच्या असणाऱ्या अंगावरती शिंपडलं. दोघांच्या अंगावरती पाणी शिंपडल्यानंतर काय परिणाम झाला, ग्रंथकर्ते पुढे सांगताय. विभीषण हस्तीचे उदक तेने निवारे देह दुःख श्रीराम लक्ष्मण जीवन आहे ते विभीषणाच्या हातचं पाणी आहे, जो लंकेमध्ये राहून सुद्धा संत वृत्तीमध्ये जगत होता आणि त्या प्रभुरामचंद्रांचा अखंड नामस्मरण करत होता. त्या विभीषणाच्या हातातलं पाणी ज्यावेळेस त्या दोघांच्या अंगावरती टाकलं ना, त्यावेळेस असताना त्यांना आल्हाद वाटला.
पुढे सस्तरी तरतरी आली आणि तरतरी येऊन आता प्रभुरामचंद्र काय करताय? विभीषण हस्तोदक गुण दोघे झाले सावधान, परी सर्वांनी विकल्पन अर्धक्षण लुटेना। दोघं बी असतानी सावध झाली, एकमेकाकडे तका 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 पाहायला लागली, पण विकळ अवस्थामध्ये अंगामध्ये त्राण नाही, शक्ती नाही, तशा विकळ अवस्थेमध्ये भूमीवरतीच पडलेले आणि विभीषण दोघे देखून अति उद्विग्न ते काळ अंगद आपण बोले गर्जन ते ऐका। अंगदने असताना निर्वाणीची भाषा केली, अंगद असताना काय म्हणतोय की हे दोघं जणांची चाललेली चर्चा आहे, विभीषणाची आणि सुग्रीवाची, या दोघांची चाललेली चर्चा आहे। तेव्हा असताना विभीषण त्या अंगद पुढे येऊन असताना दोघांना उद्देशून काय म्हणतोय? रामाने लक्ष्मण सुग्रीवा दिवान रगन सुख पावती संपूर्ण ते मी करीन। अंगद काय म्हणतो निर्वाणीची भाषा ऐका वानर हो, सगळ्याच्या साक्षीने सांगतो, आता मी युक्ती करणार आहे, एक युक्ती करणार आहे, त्या युक्तीच्या माध्यमातून प्रभुरामचंद्राला आनंद होईल, लक्ष्मणाला आनंद होईल, विभीषणाला आनंद होईल, अठरा पद्मे वानराला आनंद होणार आहे। आता माझा असणारा हुकमी एक कामी टाकतोय, अंगदाची निर्वाणीची भाषा आहे। सुग्रीव सांगे अंगदासी पाचारोनी सुशान सुरासी सकळ सैन्य समुदाय सिन्यावे किसकिन देसी राम सौमित्र। अंगदाने सांगितलं एक काम करा, आता सुग्रीव काका एक काम करा, ही सगळी वानर गोळा करा, प्रभुरामचंद्र आणि लक्ष्मण या दोघांना बी घ्या, सुशेन नावाच्या वैद्याला बी बोलून घ्या, आणि सगळीजण तुम्ही असणाऱ्या किसकिंदेच्या नगरीच्या ठिकाणी जावा, मी एकटा इथं थांबतो, अंगद निर्वाणीचं बोलतोय। ऐकून सुग्रीवाची युक्ती विनयावृती सुग्रीवादी सकळ उत्पत्ती केली विनती, सगळ्यांची असणारी विनंती केली, रिक्वेस्ट केली, काहीही करा पण इथं थांबायला वेळ घालू नका, मी या राक्षसांकडे बघतो, अंगदाची सुग्रीव राजा कपिपती घेऊन सौमित्र सीतापती न वचता किसकिंदे प्रति वानर न ढळती ससैन्य। तुम्ही या वानरांचा लवाजा मागया, प्रभुरामचंद्र घ्या, लक्ष्मणाला घ्या, ताबडतोब असतार किसकिंदे। आम्ही तुझा सुग्रीव सांगू काका, पुन्हा पुन्हा मी तुम्हाला तर म्हणतो, याच्या पाठीमागचं एक कारण आहे, याच्या पाठीमागचं एक कारण आहे, जोपर्यंत तुम्ही चालते होत नाही तोपर्यंत पाठीमागची वानर तुमच्या बरोबर येणार नाही, त्याच्यामुळं प्रभुरामचंद्र आणि लक्ष्मणाला घेऊन तुम्ही किसकिंदेचा मार्ग धरा। अंगद पुन्हा पुन्हा आपल्या काकाला म्हणजे सुग्रीवाला बोलतोय, सुग्रीव सुसेन उत्पत्ती समस्त नळ निळा पुरुष। अंगद आले पुन्हा असताना लोटांगण घातलं, सुसेन असेल, नळ नीळ जांबवंत असतील, अठरा पद्म वानर असतील, सगळ्याला लोटांगण घातलं, मग तर निघा की बाबांनो। दुखदुखी चालू, यांच्या चेहऱ्यावरती असताना तेज आहे, पहा ना, यांना मरण नाही, हे त्रिकालवादी सत्य आहे, तुम्ही असताना वेगळं सांगायचं करू नका, फक्त ते विकळ अवस्थेमध्ये, ते असताना मूर्छन अवस्थेमध्ये, त्याच्यामुळे तुम्ही यांना घेऊन जावा, नक्कीच ते सावध होतील। जव विकळ राम लक्ष्मण तव सुग्रीवादी वानर गण समताही वोनी सावधान न्यावे दोघे जण। अहो जोपर्यंत हे विकळ अवस्थेमध्ये, जोपर्यंत असताना मूर्छन अवस्थेत आहे, तोपर्यंत असताना किसकिंदेला घेऊन जावा, तिथे गेल्यानंतर दवा पाणी करा, काही असताना मेडिकल करा, नक्कीच ते असताना सावध होतील। मागे मी एक इंद्रजीत कुंभकर्ण रावण सपुत प्रधान। एक सांगू का, एक निर्वाणीचा सांगू का, तुम्ही सगळी जावा, तुम्ही सगळी जावा, मी एकटा एकटा थांबतो, आणि मी एकटा थांबतो म्हणजे काय नसतं, जिथं फिरायला नाही थांबत, मी असताना राजा रावणाला मारील, याचं भावंडाला मारील, सगळे असताना प्रधान वर्ग असतील, राक्षस असतील, या सगळ्यांना मारील, मी येते एकटा थांबतो, तुम्ही मात्र असताना निघून जावा, अंगदाची निर्वाणीची भाषा सुग्रीवाला आहे। माझे निविश्वास समस्त सुखी जावे सुनिश्चित एक ठेवा। एक सांगू का, माझ्यावरती विश्वास ठेवा, आणि विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, बरोबर का नाही, माझ्यावरती विश्वास ठेवा, मला इथं राहू द्या, फक्त माझ्या पाठीवरती थाप टाकणारा हा हनुमा इथं राहू द्या।
कारण कुणीतरी असतं लढ म्हणणारा पाहिजे ना. आणि आतापर्यंत या हनुमानं काय पराक्रम केला तर तुम्ही आम्ही सगळी ज्ञात माणसं आहे, कारण ब्रह्मपत्र तुम्ही आम्ही ऐकले. कुणीतरी लढ म्हणणारा पाहिजे म्हणून या हनुमंताला इथं राहू द्या. कुसुमाग्रज नावाचा कवी सरपंच एका ठिकाणी खूप सुंदर म्हणतो, ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करमजलेले केसावरती पाणी, क्षणभर बसल्यानंतर हसता बोललावरती पाहुणी, गंगाबाई पाहुणी आली गेली घरच्यात राहुनी, माहेरवाशी पोरीसारखी चार भिंतीतून असली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, कारभारीला घेऊन संगे सर आत्ता लढतो आहे, पल्ली भिंत बांधत आहे, चिखलगाळ करत आहे, खिशाकडे हात जाता हसत हसत उठला, पैसे लोक सर मला एकटे परा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, छातीवरती हात ठेवले नुसते लढ म्हणा. हा लढ म्हणणारा कोणतरी हा हनुमा पाहिजे, हा लढ म्हणणारा हनुमंत पाहिजे, त्याला फक्त एकट्या इथं राहू द्या, नक्कीच काम बनवतो. अंग सर्व वानरांना बोलतोय, एकदा का हनुमंताने मी दोघं एकत्र आलो तर राजा रावणाची अंगातली बघजातली नात्यातली गोत्यातली आदऱ्यातली कदऱ्यातली पावण्यातली सगळीच मारतो. अंगदाची भाषा आहे, अंगद काय म्हणतोय, ज्या पद्धतीने समुद्र मंथन काढून जे वेगवेगळे 14 रत्न बाहेर काढली का नाही, तशा पद्धतीने मी काय करेल, सगळे अस्त्र त्या राक्षसांचं अस्त्र मंथन करेल आणि त्यातून अस्त्र सीतामाई नावाचं रत्न तुमच्या पशी अस्त्र स्वाधीन करेल. अंगद दृष्टांताच्या माध्यमातून बोलतोय, लंका विभीषण दिदली दान जे का श्रीराम वाचरुन होईन उत्तीर्ण विभीषण येथे ठेवा. एक काम करा, आणखी तुमच्या शब्द आहे विभीषणाला की लंकेची गादी दिली तुला म्हणून, मग त्याच्यामुळं आता ही सगळी मी मारणार आहे, सगळी मारून मला एक आणखी पराक्रम करायचा आहे, तुमचा शब्द मला खरा करायचा आहे, त्याच्यामुळं विभीषणाला मी इथं राहू द्या, त्या लंकेच्या गादीवरती बसून मगच तुमच्याकडे येतो. अंगद वानरांना बोलतोय, ऐका ना, मी काय करेन माहितीये का, तर सीतामाईची अस्तरी सोडवणूक करेल, सीतामाईची अस्तरी सोडवणूक करीन, सीतामाईची सोडवणूक करून काय करेल, तर सगळा अस्तर हा लावा जमा घेऊन सुब्रह्मचंद्र तुमच्या अस्तरा भेटीला येईल, तुम्ही फक्त किसकिंदेमध्ये जावा, तिथं असणारा वास्तव्याला राहा, असं असणारं पुन्हा पुन्हा अंगत सर्व वानरांना असणारा उद्देशून बोलतोय. रामचंद्र भगवान की जय, जय श्री राम.